पातेल्यामध्ये बारीक केलेला गूळ टाकायचा आहे पाऊण वाटी. ग्रामने जर म्हणाल तुम्ही तर हे 100 ग्राम गूळ आहे. यामध्ये 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅस सुरू करायची. मंद गॅसवर आपल्याला याचं मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे गूळ, आणि याचं पूर्णपणे पाणी करून घ्यायचं आहे गुळाचं. याचा सिरप आपल्याला बनवून घ्यायचा आहे. यामध्ये काही खडे वगैरे असतात त्यामुळे आपल्याला हा शुगर सिरप किंवा गुळाचा सिरप बनवून याला आपल्याला गाळून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटामध्ये हे गूळ मेल्ट होईल आणि आपल्याला छान असा याचा सिरप मिळेल. बघा हा गूळ छान असा मेल्ट झालेला आहे. गॅस बंद करायची आणि आता आपल्याला याला थोडंसं थंड करायचं आणि गाळून घ्यायचं आहे. बघा छान असा फेस याचा गेलेला आहे आणि आता आपल्याला याला एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा. यात काही खडे जर असेल तर निघून जाईल. एक वाटी घेतलेली आहे आणि चाळणीच्या मदतीने याला गाळून घ्यायचा आहे. आपल्याला हा सिरप छान असा मिळालेला आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण दुसरी तयारी करूया. बघा आता आपल्याला कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. आज आपण जी रेसिपी बनवणार आहे किंवा जे बेक करणार आहे ते कढईत करणार आहे, किंवा तुम्ही कुकरला पण करू शकता किंवा ओव्हनला पण करू शकता. मिक्सरच्या पॉटमध्ये 1 वाटी कणिक घेतलेली आहे. घरातलं गव्हाचं पीठ आहे हे. या वाटीचे प्रमाण घ्यायचं आहे. तुमच्या घरात कुठलीही वाटी असो त्या वाटीचं प्रमाण घ्या. 2 चम्मच रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं तर अगदी छान चव येते. आणि जो आपण शुगर सिरप बनवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून द्यायचा आहे. यामध्येच आता 4 चम्मच तेल टाकायचं आहे. मी सोयाबीनचं तेल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे तेल असेल अवेलेबल किंवा तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. बघा एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं. चम्मचनी म्हणाल तर 3 चम्मच आहे. वेलची जायफळ पूड टाकलेली आहे. आणि आता यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यातलं थोडं शिल्लक ठेवलं आणि 1/2 वाटी दूध मी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघा मिक्सरला फिरवल्याने याच्या छान अशा गुठळ्या वगैरे मोडून जातील किंवा यात कुठल्याही गाठी वगैरे राहणार नाही. आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणि बघा आपल्याला असं मिश्रण तयार पाहिजे आहे. कुठेही यामध्ये गाठी राहिलेल्या नाही. बघा मस्त असं प्लेन मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे. आता आपल्याला टिन तयार करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर तुम्ही कुठल्याही टोपामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. आता एकाच दिशेने आपल्याला छान अशा फिरवून घ्यायचा आहे. बघा याला हे मिश्रण पूर्णपणे छान असं हलकं होणार आणि एकाच दिशेने फिरवल्याने आपला केक अगदी छान फुगणार आणि याला जाळी पण अगदी मस्त पडेल. आता हे मिश्रण छान असं हलकं झालेलं आहे. बघा याला छान असं कट अँड फोल्ड याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आणि हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता मिश्रण केक टिनमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आपण आधीच केक टिनला किंवा या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे किंवा तूपसुद्धा तुम्ही लावू शकता. आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल यावर तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. बदाम काजूचे काप किंवा तुम्ही नाही टाकले तरी चालेल. किंवा तुम्हाला जर टुटीफुटी आवडत असेल तेही तुम्ही यावर टाकू शकता. अगदी मस्त असा केक तयार होतो. फार साहित्य पण लागत नाही आणि कुठेही आपल्याला प्रीमिक्सची किंवा दुसऱ्या साहित्याची गरज पण पडलेली नाही किंवा आपण मैदा पण यामध्ये वापरलेला नाही. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे पडणार नाही. आणि याला 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचं. आता आपण जी कढई प्रीहीट करायला ठेवली होती त्या कढईमध्ये आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे किंवा हा केक टिन ठेवून द्यायचा आहे. बघा तुम्ही जर हा केक कुकरमध्ये बनवत असाल तर कुकरची विसल काढून टाकायची आहे आणि कुकर याच पद्धतीने बेक करून घ्यायचा आहे. पहिले गरम करायचा कुकर आणि नंतर असंच याच पद्धतीने आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. आता याला 35 मिनिटापर्यंत आपल्याला मंद गॅसवर बेक करून घ्यायचं आहे. 35 मिनिटानंतर बघा हे आपण उघडून बघूया. एखादी टूथपिक टाकून बघायची किंवा सुरी टाकून बघायची त्याने बघा हा केक कुठेही चिकटत नाही. त्याचाच अर्थ केक छान झालेला आहे आणि बाजूने पण केक छान असा सुटलेला आहे. आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतरच आपल्याला केक टिनच्या बाहेर काढायचा आहे. याला पूर्णपणे 5 ते 6 मिनिटापर्यंत मी थंड करून घेतला. कडेने छान असा केक सुटलेला आहे. आणि आता आपण हा केक एका प्लेटवर ट्रान्सफर करून घेऊया. बघा
अगदी कोणालाही जमेल असा एवढा सोपा केक हा तयार होतो। आणि मुलांनी जर आपल्याकडे हट्ट केला केक खाण्याचा, तर आपण मुलांना झटपट असा हा केक बनवून देऊ शकतो। अगदी 30 ते 35 मिनटामध्ये हा केक तयार होतो, फार वेळ लागत नाही आणि मस्त असा हेल्दी आणि पौष्टिक केक तयार होतो। बघा, आपण यामध्ये कुठेही साखरेचा वापर केलेला नाही आणि याला स्पंज पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला आहे। बघा, अगदी मस्त असा घरच्या घरी आणि कोणालाही खायला चालेल असा हा केक तयार होतो। फार साहित्य पण लागत नाही आणि मुलांच्या आवडीचा आपण टिफिनमध्ये पण हा केक देऊ शकतो। आपण हा केक कट करून बघूया। अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे, याला छान असा कट पण होत आहे। केक पूर्णपणे थंड झाल्यावरच कट करायचा, नाहीतर त्याचा थोडासा भुगा पडतो किंवा तो तुटतो। त्यामुळे आपल्याला केक पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला कापून घ्यायचा आहे। बघा, याला खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि पौष्टिक असा केक तयार झालेला आहे। हा केक 8 दिवसापर्यंत राहतो, याला काही होत नाही। फ्रीजमध्ये जर आपण ठेवला तर 10 ते 15 दिवससुद्धा राहू शकतो। अगदी मुलांनी जेव्हा वाटेल तेव्हा आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो। बघा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला असलेला बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।